वैजईला मारलं हे सगळं ती कोणत्याही क्षणी कुणालाही सांगू शकते, आणि असं जर का तिने केलं तर तू गोत्यात येशील. त्यामुळे त्या मंजुळाचं जे काय तुला करायचं ते तू करच. केलेल्या बहिणीची आठ आहे, मी आता बाईला हुडकून काढ. मंजुळा वैदेहीची जुळी बहीण म्हणून पेढे वाटताय का तुम्ही? मी तर म्हणते आपण सत्यनारायणची पूजा ठेवूयात ना. मल्हार आणि मंजुळा यांना शेजारी बसूयात पूजेला, असं नवरा बायको म्हणून नाही. आणि मोनिका मॅडम, मंजुळाबाई माझ्या घरातल्यांनी मला जे काही सांगायचंय ना ते सांगून झालंय, त्यामुळे बाहेरच्यांनी मला काही सांगायची आणि काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. माझ्या आईने कोणत्या गाडीने उडवलं तो माणूस कोण्या त्याने अजून खाऊन केलं? खाव नाही ना बाळा. म्हणजे मावशी मंदिरातले नारायण धुवा होते त्याच्या फुलाने त्या बाईने सांगितलं की आपल्याशी खोट बोलायले, त्याच बाईने तर माझ्या आईने नसेल उडवलं. गेलेल्या बहिणीची आण आहे मला, त्या बाईला हुडकून काढ. आपल्याला तर बाबांची मदत लागेल ना बाई. मल्हारला कळलं की मी वैदहीला मारलं तर? ज्यानं कुणी माझ्या बहिणीला चिरडून मरायला सोडून दिली त्या माणसाला मी अजिबात सोडणार नाही. वैदेही माझं पहिलं प्रेम होती, तिच्या खुन्याला फासावर लटकवल्याशिवाय आमच्या नात्याला पूर्ण विराम मिळणार नाही. वैदेहीला मी मारलं हे यंदा कळलं तर?